गेली अडीच वर्ष ज्या सभागृहाचं नेतृत्व माननीय उद्धव ठाकरे साहेब करत होते त्यांनाही त्यांनी आज चोर म्हणलं याचा निषेध हा झालाच पाहिजे. त्या 16 पैकी एक जे आदित्य ठाकरे साहेब आहेत जे उभरतं नेतृत्व आहे या महाराष्ट्राचं त्याला निलंबित करू नये म्हणून आम्ही 15 नावं दिले. दादा आणि दादा तुमच्याबद्दल आम्हाला फार आदर आहे. तुम्हाला चोर म्हणला हा माणूस राजकीय बलात्कार रोज करतोय आणि त्याला पोलिसाचं प्रोटेक्शन आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस प्रचंड वादळी ठरलाय. या वादाच्या केंद्रस्थानी होते संजय राऊत. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विधिमंडळाचा उल्लेख चोर मंडळ असा केला होता. राऊत यांच्या याच वक्तव्यावर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार आक्षेप नोंदवत राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. यावेळी सभागृहात संजय राऊत यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी चांगलेच तोंडसुख घेतलंय. शिंदे यांच्या बंडानंतर राऊत यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात असलेल्या संजय शिरसाट यांनी देखील यावेळी राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय. काय म्हणालेत संजय शिरसाट पाहूया. बोला अध्यक्ष महोदय. आज संजय राऊतनी दरवेळेप्रमाणे मंत्री महोदय देतो थांबा टीव्हीवर एक वक्तव्य केलं त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेली आहे. या सभागृहामध्ये 13 संजय आहेत आणि या संजय रावचं दरवेळेला दर दिवशी सकाळचा भोंगा म्हणून ज्याला संबोधलं जातं त्यांचं वक्तव्य येत असतं आणि त्याला आम्ही उत्तर देत असतो. परंतु आज त्यांनी जी काही हद्द पार केलेली आहे या सभागृहातील सदस्याला ज्या चोर म्हणलेला मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय. गेली 2.5 वर्ष ज्या सभागृहाचं नेतृत्व माननीय उद्धव ठाकरे साहेब करत होते त्यांनाही त्यांनी आज चोर म्हणलंय याचा निषेध हा झालाच पाहिजे. अहो या सभागृहामध्ये 15 का 16 सदस्य जे पूर्वीच्या गटाचे होते ज्याला उद्धव गट म्हणतात आम्ही एवढी भावना ठेवली की त्या 16 पैकी एक जे आदित्य ठाकरे साहेब आहेत जे उभरतं नेतृत्व आहे या महाराष्ट्राचं त्याला निलंबित करू नये म्हणून आम्ही 15 नावं दिले. त्याला सुद्धा या संजय राऊत चोर म्हणले हे आम्ही सहन करणार नाही. बोला बोला तुम्ही लवकर बोला. यांना याचं काही वाटत नाही. यांना म्हणलं ना उद्धव ठाकरे साहेबांना म्हणो की आदित्य साहेबांना म्हणो परंतु माझा प्रश्न अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर एकदा त्यांनी असं म्हणलं होतं की या महिला सदस्य ज्या आहेत यांच्या गळ्यामध्ये पाट्या टाकवा टाका आणि यांना कामठीपुराच्या रस्त्यावर बसवा. अशा माणसाचा असा माणूस आज सभागृहामध्ये दादा आणि दादा तुमच्याबद्दल आम्हाला फार आदर आहे. तुम्हाला चोर म्हणला, भुजबळांना चोर म्हणला, भास्कर जाधवला चोर म्हणला, नाना पटोलेला चोर म्हणला. अरे या सर्व अध्यक्ष महोदय विषय सिरियस आहे, विषय सिरियस आहे. या माणसाने देतो 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 माणसाने अहो बसायचं खरं देतो देतो अध्यक्ष महोदय अहो देतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या माणसानं हे जे रोजचं स्टेटमेंट त्यांचं आहे आम्ही अनेक वेळेला त्यांना बोलले तुम्ही बसा ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यांना बोलू दे. दरवेळेला आम्ही दरवेळेला बाहेर त्यांना बोलू या माणसाच्या डोक्यावर झालेला परिणाम हा माणूस कन्क्लूड करा त्यांना बोलू दे. राजकीय स्टेटमेंट करण्यासाठी दरवेळेला नवीन नवीन आयडिया काढणे मी तुम्हाला विनंती करतो. याला संरक्षण कशाला दिलंय? हा माणूस राजकीय बलात्कार रोज करतोय आणि त्याला पोलिसाचं प्रोटेक्शन आहे. भास्करराव जी बोला काढलं पाहिजे सर्व बोला भास्करराव जी बोला.